सिटी न्यूज वसा जनसेवेचा। अतिदुर्गम भागातील गोमाल येथे एका तरुणीसह दोन चिमुगल्यांचा अतिसाराने दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते संदीप शेळके यांनी 12 सप्टेंबर रोजी जळगाव जामोद तालुक्यातील गोमाल गावाला भेट दिली। दुःखाचा डोंगर कोसळलेल्या कुटुंबियांना धीर देत त्यांच्या वेदनेवर फुंकर घातली आहे। ग्रामस्थांशी चर्चा करून गावातील आरोग्य, शैक्षणिक सुविधा, पिण्याचं पाणी याबाबत जाणून घेत पक्षाच्या वतीनं ब्लँकेट, ब्लिचिंग पावडर आणि इतर साहित्याचं वाटप केलंय। गोमाल हे 600 लोकसंख्येचं गाव आहे। शिक्षण, आरोग्य, दळणवळण सुविधेचा अभाव असलेला हा भाग आहे, जिथं जायला आजही धड रस्ता नाही। चिखलतुडवत आणि चढउताराची कसरत करत जावे लागते। स्वातंत्र्याच्या 77 वर्षात चांगला रस्ता, चांगले आरोग्य सुविधा, शिक्षण, पिण्याचं पाणी या सुविधा सुद्धा या गावाच्या नशिबी नाहीत म्हटल्यावर लोकप्रतिनिधी आणि प्रशासन नेमकं करतंय काय, असा सवाल संदीप शेळके यांनी उपस्थित केला। गोमालला साधं चालत जायलाही आपल्यालाही अवघड होतं, तर घटनेच्या रात्री नातेवाईकांनी बांबूची झोळी करून किरण अंधारात रुग्णाला कसं नेलं असेल ही कल्पनाही करवत नाही। जर वेळेवर वैद्यकीय सुविधा मिळाली असती तर एका तरुणीसह दोन चिमुकले जीव वाचले असते। या घटनेपासून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनानं धडा घ्यावा असेही संदीप शेळके म्हणाले। यावेळी जळगावचे नगरसेवक रमेश ताडे, कुवरदेव, गोमाल सरपंच पुमान सिंग, हिरो सिंगजी, रवीन मुजलदार, वासुदेव वायझोडे, श्याम वायझोडे, गजानन वायझोडे, अरुण पाटील, कृष्णा दाभाडे, रामू राजपूत, शरद अवचार, सतीश बहुरोपी, यश इधोकार, वैभव आडव, पंकज जाधव, रोहन बकाल उपस्थित होते। सिटी न्यूज बुलढाणा। श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा, जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा, 2024-25 प्रवेश प्रक्रिया सुरू। अधिक माहितीसाठी संपर्क 94-58-83-19 आणि 91-30-83-30-24।